आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अगं मुली, या इतक्याशा छोट्या मुलांकडून एवढं काम का करून घेते आहेस? आणि तुला देखील ही सगळी कामं करण्याची आवश्यकता नाही। तुम्हा सर्वांची सेवा करण्यासाठी आश्रमात भरपूर बुनिकन्या आहेत। माते, मी क्षत्रिय आहे। मी त्या ब्राह्मण कन्यांची सेवा केली पाहिजे, त्यांच्याकडून सेवा करून नाही घेतली पाहिजे। त्याचप्रकारे हे देखील क्षत्रिय पुत्र आहेत, त्यांच्या शरीराला आत्तापासूनच श्रमांची सवय लावली पाहिजे। हे वनदेवी, तुमची रहस्य तुम्हालाच माहीत। क्षत्रिय आणि ब्राह्मणांच्या बाबतीत तुम्हालाच जास्त माहिती असेल। आम्ही तुम्हाला देवी मानतो आणि तुमच्या आज्ञेचं पालन करणं हा आमचा धर्म आहे असं आम्ही समजतो। माते, हे नवीन नातं कुठून आलं? आपल्या दोघींचं तर आई आणि मुलीचं नातं केव्हापासूनच निश्चित झालं आहे। ते नातं कायम तसंच राहू दे ना। ते नातं तर अमर आहे। मग त्या नात्याने देखील तू आम्हाला कोणतंच काम का नाही करू देत? त्या नात्यानं सुद्धा मला तुमचंच काम केलं पाहिजे। तसंही गौतमी माते, स्त्रीला खरं सुख अगदी तेव्हाच मिळतं जेव्हा एक स्त्री आपल्या घरचं सगळं कामकाज आपल्या हाताने करते, मग ती अगदी देवीही असली तरीही। तुझ्याशी बोलण्यात जिंकणं कठीण आहे बाळा, जा आता। हे बिचारे लाकडं उचलून थकले असतील आणि त्यांना भूकही लागली असेल। नाही आजी, आम्ही नाही थकत, आम्हाला भूक पण नाही लागत। मग मोठे वीर आहात ना। हो आजी, आम्ही वीर पुत्र आहोत। आमची आई आम्हाला सांगते की आम्ही खूप मोठे वीर आहोत। अच्छा अच्छा। जे खरे खुरे वीर असतात ना, ते आपल्या तोंडाने आपलं मोठेपण नाही सांगत। माता, ती जर आम्ही आमच्या तोंडाने नाही सांगितलं तर लोकांना कळणार कसं? आपल्या कर्मांनी। हो हो, आपल्या कर्मांनी। हो हो, तुमच्या कर्मांनी। आता चला, चल कीर्ती बाला। लाकडं इथं ठेवा। या लवकुश, ऐका। आधी नदीवर जाऊन स्नान करा, मग संध्या वंदना करा आणि मग गुरुदेवांना प्रणाम करा। तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण बनवते।
अच्छा माताजी। जा। श्रीधर। बोला गुरुदेव। पालक आजकाल नदी काठी वृक्षाखाली संध्या करू लागले आहेत। त्या वृक्षामध्ये जे नागराज राहतात त्यांना जाऊन सांगा की तो वृक्ष सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून जा। जशी आज्ञा गुरुदेव। प्रणाम नागराज। नागराज, गुरुदेवांचा आदेश आहे की आता तुम्ही या वृक्षाला सोडून कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी जावं। गुरुदेवांच्या मनात शंका आहे की आजकाल दोन्ही बालके सारखे इथे येतात, कधी तुम्हाला पाहून घाबरून न जाओ। नाही मुनी श्रेष्ठ, आम्ही कधीच घाबरणार नाही। आमच्यासाठी नागराजाला त्याची जागा सोडण्याचा त्रास नका देऊ। मुनीराज, आमच्या माताजीने सांगितलं आहे की दुसऱ्या प्राण्याला ना घाबरलं पाहिजे ना घाबरवलं पाहिजे। जेव्हा आपण सर्वांवर प्रेम करू तेव्हा सर्वजण आपल्यावर प्रेम करतील। नागराज, तुम्ही तुमचे स्थान सोडून जाऊ नका। आमची माताजी सांगतात की आपण सारे धरती मातेची मुलं आहोत, आपण सर्वांनी ते प्रेमाने राहिले पाहिजे, म्हणून तुम्ही इथेच राहा। परंतु गुरुदेवांचा आदेश। आम्ही लगेच गुरुदेवांचा दुसरा आदेश घेऊन येतो। तुम्ही काळजी नका करू, आम्ही लगेच येतो। अति सुंदर गोष्ट बोलता तुम्ही दोघ। तुमच्या आईने तुम्हाला जे ज्ञान दिलं आहे ते दिव्य आहे। धन्य आहे तुमची माता। मुनी श्रीधरांना जाऊन सांगा की आम्ही आमचा आदेश परत घेतला आहे। जशी आपली आज्ञा गुरुदेव। गुरुदेव, लवकुशांचं बोलणं ऐकून खूप आनंदित झाले मुली, की तू तुझ्या मुलांना कसं दिव्य शिक्षण देत आहेस। गुरुदेव म्हणाले की सर्वात पहिला आणि सर्वात मोठा गुरु तर माताच असते। हा तर गुरुदेवांचा चमत्कार आहे, मी त्यांच्याच प्रेरणेनं सगळं काही करते। वनदेवी, तूही दिव्य आहेस आणि तुझी मुलंही दिव्य आहेत। गुरुदेवांनी हर्षमुनींना आदेश दिला आहे की आता त्यांनी दोघांना संगीताचं शिक्षण देण्यास आरंभ करावा। त्याच्यासाठी दोन छोट्या छोट्या वीणा देखील बनवून घेतल्या आहेत गुरुदेवांनी। हो का? हो।
कुश, लव, आपल्या धरती आणि आकाशा व्यतिरिक्त करोडो धरती, करोडो आकाश आणि करोडो सूर्य आहेत। हे सारे ब्रह्मांड शब्द ब्रह्माच्या अधीन आहे। शब्द म्हणजे ध्वनी, ध्वनी म्हणजे स्वर। निसर्गात सात स्वर आहेत, त्या स्वरांद्वारे संगीताची निर्मिती होते। आजपासून संगीताचं शिक्षण सुरू करूया। माताजी, गुरुदेवांनी सांगितलं आहे की ते आमचा उपनयन संस्कार करणार आहेत। अरे वा, उपनयन संस्कार? हो मुली, आता ती वेळ आली आहे। आता लव आणि कुशचा यज्ञोपवीत संस्कार केला पाहिजे। तू यांना आम्हाला शिष्य रूपात समर्पित केलं, आम्ही यांचं गुरुपद स्वीकारलं आहे, म्हणून आता यांच्या शिक्षणाची जबाबदारी आमच्यावर आहे। उपनयन संस्कारानंतर आम्ही विधीपूर्वक यांचं शिक्षण आरंभ करतो, तू त्याची तयारी कर। जशी आज्ञा। स्वामी, आपल्या पुत्रांचा उपनयन संस्कार होणार आहे, तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या।
वात्सल्य के आनंद से वंचित अकेला रह गया, अन्याय अपने पर किया और मौन रह कर सह गया, सुख का सुहाना स्वप्न जाने किस लहर में बह गया, ओ सूर्यवंशी सूर्य तू ये किस गहन में गह ना, तेरे लेख किसी की समझ नाते पुत्र पिता से पिता पुत्र से मिल नहीं पाते हैं, विधना स्वाहा ॐ भूर्भुवः स्वः तत्स वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि तत्स वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् धियो यो न प्रचोदयात्। ओम सूर्यो ज्योतिर्ज्योतिः सूर्यः ओम सूर्यो वर्चो ज्योतिर्वर्चरः ओम ज्योतिः सूर्यः सूर्यो ज्योतिः ओम सजूर देवेन सावित्रा सजूरुषंद्र द्रव्यता जुषाणस् सूर्यवितु ओम शांति 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 ओम। परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्याः परोपकाराय वहन्ति नद्याः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थ निदम शरीरम परोपकारार्थमिदं शरीरम मंगल भवन अमंगलहारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी पावन मधुर सरस अरु अति मन भावन
पिया की प्यास बुझत न बुझा।